नमस्कार मित्रांनो, मानवकर्म चॅनल मधील गावाकडली सफर या भागामध्ये आपण आज गुराळाला भेट देणार आहे। उसाच्या रसाला पाकामध्ये रूपांतरित करून त्याचं गुळामध्ये रूपांतर करणाऱ्या ठिकाणाला आपण गुराळ म्हणतो। आता गुळ कशा पद्धतीने तयार केला जातो आपण याची माहिती या ठिकाणी घेऊ। गुळ हा उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला गोड पदार्थ आहे। उसाचा रस अशा पद्धतीने गरम केला जातो, त्याला कढईमध्ये टाकला जातो, मळी तयार होते, ती मळी काढून ठेवली जाते। मळी काढली जाते व त्यानंतर पहिल्या कढईमध्ये रस उकळला जातो, दुसऱ्या कढईमध्ये परत जास्त उकळला जातो व त्याचं पाकामध्ये रूपांतर होतं। त्यानंतर तो गरम झालेला रस अर्थातच पाक त्या हौदामध्ये 10 ते 15 मिनटं थंड होऊन दिला जातो। साधारण पूर्णपणे थंड नाही होऊन दिला जात, पातळच राहतो व तो बाल्टी ढेपच्या आकाराची एक बादली असते, त्या बादलीमध्ये तो ओतला जातो। मोठी उलताणी असते, त्या उलताण्याच्या सहाय्याने या बादलीमध्ये तो भरला जातो। त्याच्यानंतर ती एक तासभर बादली थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने त्याला ढेपचा आकार येतो व ढेपचा आकार आल्यानंतर मग तो पूर्णपणे खाण्यासाठी विक्रीसाठी तयार होतो। आपण पाहू शकता तयार झालेला गुळ, त्याचा रंग व तो किती शुद्ध आहे हे पण पाहू शकता। त्याची पॅकिंग कशा पद्धतीने केली जाते हे पण पाहू शकता। आता हा गुळ विक्रीला तयार झालेला आहे। आता बघा, विक्रीसाठी हा गुळ जाणार आहे। त्याच्या अगोदर हे या ठिकाणी पोत्याच्या मदतीने, पोत म्हणजे पातळ चवळ असेल सुतळीचं, आणि सुतळीच्याच आणि दाबणाच्या साह्याने त्याला शिवून अशी पॅकिंग केली जाते। आंबेकर साहेब आमचे मित्र आहेत, आर्मीमध्ये आहेत, ते आज गावाकडे आलेले आहेत, त्यांना खास गुळ घ्यायचा आहे। त्याच्यामुळे ती सुद्धा पहिल्यांदाच या ठिकाणी गुराळामध्ये आल्यामुळे कुतूहलाने पाहतात, शहरामध्ये राहतात, खेडेगावात येत नाहीत सहसा, गुराळामध्ये तर पहिल्यांदाच आलेले आहेत। यानंतर आपण पाक गुळ तयार होण्यासाठी, पाक तयार झालेला आहे, त्याला थंड केलेला आहे आणि तो ढेपाच्या आकाराच्या बादलीमध्ये कशा पद्धतीने भरला जातो आहे आपण पाहू शकता। हा पाक 70 ते 80% थंड झालेला आहे, आणखीन पातळ पूर्णपणे थंड होऊन द्यायचं नाही, एकदम घट्ट जर झाला तर तो भरता येणार नाही आणि त्याला ढेपाचा आकार येणार नाही, त्यामुळे त्याला थोड्याफार प्रमाणात गरमच ठेवला जातो। गरम असल्यामुळे तो पातळ असतो आणि भरायलाही सोपा जातो। हा कारागीर बघा कशा पद्धतीने त्या बादलीमध्ये भरतो आहे। ह्या बादलीमध्ये भरल्यानंतर ही बादली साधारणतः 1 तासभर थंड केल्यानंतर, थंड झाल्यानंतर बादलीमधून ढेप बाहेर काढली जाते। एकदम थंड झाली की त्याला बाहेर काढला जातो त्या बादलीमधून आणि तो आपोआप ढेपाच्या आकाराचा असा बाहेर निघतो। आपण आता पाहू शकता ह्या बादलीमध्ये भरण्यासाठी पण केवढी मोठी मोठी उलताने वापरलेत बघा। आपण स्वयंपाकघरात उलताने पाहिले असतील छोटी छोटी, परंतु इथलं उलताने तुम्ही पाहिलं। आता हा पहा बादलीमधून काढलेला ढेपाच्या आकाराचा गुळ। आता बघा इथं भट्टी आहे, ह्याला चुला म्हणतात, आणि ह्या चुल्यामध्ये जो उसाचा रस काढून स्वतः चोत्र्या म्हणतात त्याला, ह्या भट्टीमध्ये ह्या चुल्यामध्ये टाकल्या जातात ह्या चोत्र्या, आणि ह्या चोत्र्यापासून जो अग्नी तयार होतो, जी उष्णता तयार होते, ह्या उष्णतेपासून जो कढईमध्ये ठेवलेला
रस आहे तो गरम होऊन त्याला उकळी फुटून त्याचं पाकामध्ये रूपांतर होतं। साखरेचा शोध लागण्याअगोदर चहा बनवण्यासाठी व सणासुदीला गोड पदार्थ बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जात होता। आता आपण या ठिकाणी पाहू शकता कशा पद्धतीने हा गुळ तयार होतो याची सर्व माहिती या ठिकाणी। हे आपले या गुळ बनवायचे मुख्य कारागीर आहेत, ते आपल्याला माहिती देतील। हां बोलिए ना। हाँ उधर से उसको गुराल बोलते हैं ना, उसको गुराल बोलते हैं। ये पाइप के रखा है ना ये। हाँ उधर से रस आ रहा है, इसमें बनता है और पाक बनता है। तब उसमें बनता है। हाँ पाक बनने के बाद इधर कितनी देर तक रखते हो? इधर 15-20 मिनट रहता है। ठंडा होने के बाद ऐसा भरने का, इसको क्या बोलते हैं? इसको इसमें भरते हैं ना, ये बकेट है, बाल्टी है ना। हाँ बाल्टी है, और ये बाल्टी में भरने के बाद इसको आप खाली कब करते हो इसको? एक घंटा बन जाता है ना। हाँ बघू शकता तुम्ही या ठिकाणी कसा असे छोटे पण ढेप बनवता ना। हो खाने के लिए बनता है ना, जो कोई लोकल वाला आता है ना। ठीक है ये केमिकल नहीं है ना, पूरा नेचुरल। हाँ बघू शकता किती शुद्ध आणि चांगल्या पद्धतीचा असा हा गुळ आहे। यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती दिली। या ठिकाणी आमचे मित्र आंबेकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना गुळाची एक ढेप पाहिजे। हे गावाकडे आलेलो आपण आणि गावाकडे एका गुराळामध्ये आपण हे या पद्धतीचं गुळ पाहू शकतो। आज आम्ही ही गुळ घेऊन जाणार आहे, आपण त्याची थोडीशी चव बघूया किती छान लागतोय। हां थोडासा आपण डायरेक्टच गुळ घेऊया खाऊन पाहू। हे आंबेकर साहेब आता आमचे मित्र आहेत, आर्मी एक्समन आहेत, त्यांना एक गुळ घ्यायचं होतं म्हणून आम्ही खास त्यांच्यासाठी आलेलो आहे। आता आपण पाहूया गुळ खाऊ कसं आहे। एक नंबर ना, सेंद्रिय अगदी शुद्ध नॅचरल पद्धतीचा असा हा गुळ आहे। गुळाच्या चहापासून शरीराला हानी अशी कुठली पोहोचत नाही। हां आपण घ्यायचं, हां घ्यायचा, कोणती घेता डेप विचारा त्यांना। ये कितने में बेचते हो? 350 में बेचता है। 350 में एक बेचते हो, 10 किलो ची ही ढेप है। और वो पाहू शकता आणि छोटे पद्धतीची पण ढेप है। आंबेकर साहब दाखो। हाँ ये छोटे पद्धतीची पण ढेप है, बघा 1 किलो ची 40 रुपयाला है आणि 10 किलो ची 350 रुपयाला है। आपण पाहू शकता, आपण आज एक घेणार आहे, घरी घेऊन जाणार आहे, सगळे घरचे खुश होतील। आंबेकर साहेब आता घरी घेऊन जाणार तुम्ही? मस्त, कोणता आहे, छोटा घेताय का मोठा? मोठा एक घेताय, छोटा एक कोणता घेतलाय? हा घेतला, किती? 350 रुपयाला एक आणि वरचा 40 रुपयाला घेतला। छान आहे, मस्त, बरं झालं। या मला एक छोटासा घ्या 40 रुपयावाला। आता घरचे खुश होतील गावाकडला गुळ आणला म्हणून, है ना। ओके धन्यवाद। डेप हातात घ्या। आयुर्वेदामध्ये गुळाला फार महत्व दिलेलं आहे। गुळ हा उष्ण प्रकृतीचा असल्यामुळे हिवाळ्यात शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतो, परंतु मधुमेह असणाऱ्यांनी गुळाचं सेवन करू नये। आता आपण चिमणी पाहूया, चुल्ह्याची चिमणी। धूर निघण्यासाठी गुराळामध्ये या चिमणीचा वापर केला जातो। ऊसाचं गाळप करायची बी एक पद्धत आहे। ऊस जास्त वेळ असा पडून राहिला नाही पाहिजे, उन्हामध्ये राहिला नाही पाहिजे। ऊस तुडणी झाल्यानंतर 6-12 तासाच्या आत ऊसाचे गाळप करावे, नाहीतर काय होतं माहीत आहे का? त्याच्यामध्ये चोत्याचं प्रमाण जास्त वाढतं, रसाची प्रत पण खराब होते आणि रसाचा उतार, जो रस निघतो त्याचा उतार पण कमी मिळतो आणि गुळाची जी प्रत आहे, गुळाची गुणवत्ता आहे, ती सुद्धा बरोबर होत नाही। गुळाच्या प्रतीवर गुणवत्तेवर अनिष्ट परिणाम होतो, त्यामुळं ऊस तोडल्यानंतर 6-12 तासाच्या आत ऊसाचं गाळप केलेलं चांगलं। त्यामुळं ऊसाचा रसही आपल्याला चांगल्या गुणवत्तेचा भेटतो व ऊसाच्या रसाचे उतारही चांगला मिळतो। त्यामुळे ऊस तोडणी केल्यानंतर योग्य वेळेवर आपण त्याचं गाळप केलं पाहिजे।
व चांगल्या गुणवत्तेचा व चांगल्या प्रतीचा गुळ आपण तयार केला पाहिजे। आज आपण गुराळाची पूर्ण माहिती घेतली, त्यामधून रस कशा पद्धतीने तयार होतो, तो रस चुल्ल्यावरील कढाईमध्ये कशा पद्धतीने पोचवला जातो व त्यापासून त्याच्यामधली मळी काढून वेगळी केल्यानंतर त्या रसाला कशा पद्धतीने कढाईमध्ये उष्णता देऊन उकळला जातो व त्याचं पाकामध्ये कशा पद्धतीने रूपांतर केलं जातं व गुळ कशा पद्धतीने बनवला जातो, आपण ह्या सर्व गोष्टी आज पाहिलेल्या आहेत व सर्व गुराळाची आपण माहिती घेतली। आता आपण निघूया। धन्यवाद।